पत्रकारांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पुढाकार घेतला तसंच पत्रकारांसाठी गृहनिर्माण प्रकल्पाला मंजुरी मिळवण्यातही सह त्यांचं सहकार्य आहे त्याबद्दल कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं आज राजेश क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला पत्रकारांच्या पेन्शनसह अन्य प्रश्न मार्गी लावण्यासाठी यापुढे प्रयत्नशील राहू अशी ग्वाही क्षीरसागर यांनी दिली वृत्तपत्र विक्रेते आणि पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन करावा अशी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होती नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी हा प्रश्न उचलून धरला आणि पाठपुरावा केला त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वृत्तपत्र विक्रेते आणि पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय तसंच कोल्हापुरातील पत्रकारांसाठी म्हाडामार्फत जागा मंजूर होऊन प्रत्यक्ष बांधकामालाही लवकरच सुरुवात होईल त्यासाठी सुद्धा क्षीरसागर यांचं सहकार्य आहे त्याबद्दल कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं राजेश क्षीरसागर यांचा आज कृतज्ञता सत्कार झाला पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजेश क्षीरसागर यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याचं अध्यक्ष शीतल धनवडे यांनी सांगितलं तर आपली राजकीय कारकीर्द पत्रकारांच्या सहकार्यामुळेच घडत गेली असे उद्गार क्षीरसागर यांनी काढले पत्रकारांच्या घरांचा प्रश्नही सुटला असून सु निवडणुकीनंतर गृह प्रकल्पाची पायाभरणी होईल तर पत्रकारांच्या पेन्शनचा प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करू तसंच कोल्हापुरात पत्रकार भवन निर्माण करण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी सुखदेवगिरी समीर देशपांडे यांनीही मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर भूषण पाटील बाबुराव रानगे समीर मुजावर विजय कुंभार गुरुबाळ माळी रवी कुलकर्णी रणजित माजगावकर यांच्यासह पत्रकार उपस्थित होते